पुण्यातील भिडेवाडा विकसित होण्याचा मार्ग मोकळा झाला असून ऐतिहासिक भिडेवाडा येथे भूसंपादन करण्यास पालिकेला मान्यता मिळाली आहे ही जागा ताब्यात देण्यासाठी न्यायालयाने जागा मालकांना एक महिन्याची मुदत दिली आहे पण अद्यापही महापालिकेस ताबा मिळालेला नाहीये त्यामुळे चार डिसेंबर रोजी महापालिकेकडून ही जागा ताब्यात घेतली जाणार आहे त्यासाठी तयारी सुरू करण्यात आली असून गरज भासल्यास पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे महापालिकेने दोन हजार मध्ये या जागेत स्मारक उभार निर्णय घेतला होता त्यावर जागा मालकांनी विरोध केल्याने जवळपास तेरा वर्ष न्यायालयात लढा सुरू होता दरम्यान दोन महिन्यांपूर्वीच या प्रकरणात पालिकेच्या बाजूने न्यायालयाने निकाल दिलाय या विरोधात जागा मालक आणि भाडेकरूंनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती मात्र न्यायालयाने पहिल्याच सुनावणीमध्ये याचिकाकर्त्यांची मागणी फेटाळली आहे या उलट या वास्तूचे राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी तेरा वर्ष न्यायालयीन लढा द्यावा लागला याबाबत नाराजी व्यक्त करत एका महिन्याच्या आत जागा पालिकेच्या ताब्यात देण्याचा आदेश न्यायालयाने दिलाय त्यानुसार न्यायालयाने दिलेली मुदत दोन डिसेंबर रोजी संपते तर तीन डिसेंबर रोजी रविवार आहे त्यामुळे जागा मालकांना जागा रिकामी करण्यासाठी महापालिका आणखी एक दिवस देणार असून चार डिसेंबर रोजी वाड्याची जागा पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेतली जाणार आहे